हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम। पाहती गौळणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी गौळणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी पाहती गौळणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदा तिया पोरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे म्हणती नंदा आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी हात आविण हे नासी नवे दुसरी आईसी नवे दुसरी आईसी नवे दुसरी आई हात आविण हे नासी नवे दुसरी आईसी नवे दुसरी आईसी नवे दुसरी आईसी म्हणती नंदाची आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे म्हणती नंदाची आपोरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आसवे तुकया मेला तेने अगुणा आणला तेने अगुणा आणला तेने अगुणा आणला म्हणती नंदाची आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली म्हणती नंदाची म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी संगीत विशारद जनार्दन महाराज त्यांना
पुरे ओ आना मनती नंदा जिया पुरे ओ आना मनती नंदा जिया पुरे ओ आना मनती नंदा जिया पुरे ओ मनती नंदा जिया पुरे बहदी गौड़नी बहदी गौड़नी बहदी गौड़नी No.
पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे त्या वीण हे नासी नव्हे दुसरिया ऐसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला किंवा सवे तुक्या मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ये नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणौ महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम कहो तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पद वंदन करू नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नवाऊ हरि चरणों में ध्यान लगाऊ मंगल भवन मंगल हारी द्रवु शुद्ध शरथ आज बिहारी मंगल भवन मंगल हारी उमा सहित जी जपत पुरा पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत ब्रह्मांड नायक परमात्मा हनुमंतराय त्याचप्रमाणे शनिदेव भगवान आणि काळू बाबा यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा हा चार चरणाचा आणि काल्याच्या प्रसंगातला अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी 3-4 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे. त्याला कारण या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराची उभारणी झालेली आहे. आमचे हरिभक्तीपरण सुजित महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आजची प्राणप्रतिष्ठा देखील सुजित महाराज यांच्या हस्ते झालेली आहे.
आणि हे गाव आहे, हा जो परिसर आहे, अत्यंत पवित्र आहे. कारण का, ज्या परिसरामध्ये संत महात्मे अवतीर्ण होतात तो देश पवित्र असतो, महाराजची भूमी पवित्र असते, असं वर्णन तुकोबऱ्यांनी केलेलं आहे, असंच वर्णन कबीर महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 पवित्र ते कूळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेती 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 पवित्र ते कूळ पावन तो देश पवित्र ते कूळ पावन तो देश पवित्र ते कूळ पवित्र ते कूळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेती तो देश पवित्र आहे, ते कूळ पवित्र आहे. नाही, हा जो परिसर आहे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, पवित्र झालेला, म्हणून त्यांचे आईबाप धन्य. कारण या गावात जन्म कोणाचा झालाय? बाबांचा झालेला आहे. म्हणजे संत ज्या भागात जन्माला येतात त्यांचे आई वडील पवित्र, ते भूमी पवित्र. कबीर महाराजांनी एक दुहात वर्णन केले म्हणून दाखवतो, विठ्ठल 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 धन्य मातु पितु धन्य है धन्य सुहृदय अनुरक्त धन्य ग्राम वह जानिए जहा जन्मी हरि भक्त. कि तो गाव पवित्र आहे तसा महाराज हा परिसर पवित्र आहे आमच्या हरिभक्तीपरायण सर्वांना माहीत आहे. ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज या परिसरामध्ये फार त्यांनी महाराज प्रचार केला आणि गावोगावी प्रचार करू, वारकरी संप्रदायाचा प्रचार करून त्या गावांना आडमार्गाला भटकणारे लोक यांना सन्मार्गाला लावलं. रागवत होते, प्रेमही करत होते, पण रागत होते कशा करता, यांचं कल्याण व्हावं याच्याकरता. विठ्ठल 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 जर नाही रागवलं तर लोक काय करतील त्या महाराजात सांगता येत नाही बरं का. म्हणून थोडा कडकपणा बी असावा लागतो, काही काचा स्वभाव मऊ असतो. महाराज ह्याच परिसरामध्ये निफाड तालुक्यामध्ये हरिभक्तीपरायण माऊली बाबा कदम एकदम महाराज शांत, कधी कोणाशी बोलत नव्हते. बाळ आला का, प्रकाश आला का, कोणालाही असे म्हणायचे, प्रेमाने बोलायचे. आणि काही काही जे शब्द असतात कडक असतात, कडक कशा करता असतात की यांनी उन्मत्तपणा करू नये याच्याकरता काही शब्द कडक वापरल्या जातात. जसं तेलगड भांड आहे, तेलगड भांड नळाखाली कितीतरी असं धुतलं त्या त्या तेलगडपणा जाऊ शकत नाही. त्याच्याकरता एकच करावं लागेल, एक राखीमध्ये हात घालावं लागेल, त्याच्या सपाट्याने हात मारावा लागेल, पाण्याखाली गेलं स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. मग काही संत मग त्या सपाट्याने मारता हात, तो असा हात विठ्ठल 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 परायण वैकुंठवासी. आता हा मृत्यू लोक आहे बरं का, राहण्याकरता कोणीच आलेलं नाही आहे. प्रत्येकाचा नंबर मागे पुढे असेल, पण जायला आलेलेच आहे आपण, कोणी राहण्याकरता आलेलं नाही आहे. कारण आया है सो जायगा राजा रंक फकीर एक सिंहासन चढ़ी चले एक बंधे जंजीर जो फूल खिला डाली पर उसको मुरझाना होगा जो आया है इस जग में उसको जाना होगा. जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस जाणार येथे नाही. उरो आले अवतार येल ते पामर जीव किती. विठ्ठल 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 पण ते गेले गेले दिगंबरेश्वरी होती राहिल्या. दिगंबर
ईश्वर भते राहिला त कीर्ती जगमाजी राहिला त कीर्ती जगमाजी केले दिगंबर ईश्वर विभूति राहिला त कीर्ती जगमाजी राहिला त कीर्ती जगमाजी केले दिगंबर ईश्वर विभूति राहिला त्या कीर्ती जगा माझी कीर्ती करून गेले. थोडक्यात सांगतो की संत महात्मेजी भूतला ऐकण्याकरता मृत्यू लोकांमध्ये काय ती बन्सी होती महाराज भगवंताची बन्सीच अशी होती म्हणता म्हणता गवळणी म्हणतात कन्हैया अरे बन्सी बजा पण थोडा धीरे से बजा जरा धीरे से बजाना बन्सी बजाने वाले धीरे से बजाना बन्सी कमरिया हाथों में लकड़ी कांधे 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 कमरिया गवाले वाले धीरे से ने बड़े बड़े से धीरे से बजाना बंसी बजाने वाली अशी भगवंताची बंसी होती महाराज. म्हणते गवळणी भी म्हणता गोपिका म्हणता कन्हैया तेरी बंसी तो बहुत बढ़िया बहुत प्यारी लगती है ऐसी सुनने लगती कि बस सुनते ही रहो कि भगवंताची बंसी होती महाराज. कान्हा बंसरी बजाए गिरिधारी ओ कान्हा बजाए गिरिधारी
तोरी बंसी लागे मुकू प्यारी, खरं भगवंताची बंशी होती महाराज, बंसी ऐकल्या बरोबर गोपिका सर्वस्व समजायच्या महाराज. बाजे रे मुरली यो बाजे, बाजे मुरली या बाजे. ठीक आहे. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला, प्रपंच धंदा नाठवे काही, भगवंताची बंसी ऐकल्या बरोबर महाराज काहीच आठवतो तिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हाय सुंदर गवळण खूप गोड आहे, आवाज सर्वांचा पुरत नाही, पुरवायचं आपल्याला. विठ्ठला 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 विठ्ठला, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदय, भरला हृदय पती सुताचा विसर पडला याच्या मुरलीचा छंद लागला. अशी भगवंताची बंशी, त्या बंशीचं वर्णन सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. या बंशीचं वर्णन करता 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 मला वाटतं टाइम होऊन जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल, अनेक प्रकारे भगवंतांनी बंशी वाजवली आणि बंशी महाराज सतत जवळ ठेवायचे. बंशी चोरून बी नेली होती. भगवान म्हणता राधा माझी बंशी दे, बंशी देना राधा. कानाची बंशी चोरली का, की बंशी वाजवल्यानंतर या बेहोश व्हायचं, तीच अवस्थेवर ही असलेली गवळण भगवंताचा विनोदात ऐकल्या बरोबर अंतर्मुख झाली. अंतर्मुख झाल्या बरोबर तिला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन त्या क्षणामध्ये झालं. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ही उपासना प्रश्न महाराज. त्याचप्रमाणे ज्ञान अधिकार असली जी गवळण आहे, आणि जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कोणतंही कर्म करण्याची गरज नाही. त्याला पंढरपूरची वारी नको, नाम जप नको, कीर्तन नको, काहीच नको, फक्त पूर्ण पोहोचलेला महात्मा पाहिजे. मी तर नुसतं ज्ञानी म्हणायचं आणि काही करत बसायचं त्याला उपयोग नाही महाराज. याच अवस्थेत असलेली जे गवळण आहे तिचाच अनुवाद श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या. पालथी दुधानी गवळणे सकाळी उठून पाहू लागल्या, सर्व दुधाने पालथ्या दिसून आल्या आणि चर्चा सुरू झाली. याच्यातलं दही दूध लोणी कोणी खाल्लं असेल? सर्व पालथ्या करून ठेवा, फोडल्या नाही बरं. फोडल्याचं तर वारी कोणी केली? जे साडेतीन हाताचे हेच दूध आणि विठ्ठला विठ्ठला. याच्यातलं भगवंताने काम क्रोध मदमत्सर अहंकार याचं ग्रहण केलं महाराज आणि मोकळी करून ठेवली परमार्थ करण्याकरता. पण
व्यवहार दृष्टीने दही दूध भगवंतांनी खाल्लं आणि पालथ्या करून ठेवल्या. चर्चेसूर कोणी खाल्लं असेल तर दही दूध, असा कोण चोर आहे? एक म्हातारी म्हणलं तुम्हाला माहीत नाही, या ब्रजभूमीमध्ये या गोकुळात या वृंदावनामध्ये एक चोर निर्माण झालेला आहे आणि तो चोर सामान्य नाही, चोरांचा राजा आहे. चोरन के सरदार, चोरांचा राजा आहे. कोण तो? कोण तुम्हाला माहित नाही? अगं तो नंदाचा जो मुलगा आहे ना, म्हणते नंदाची या पुरे, म्हणते नंदाची चोरी के लिखरे, चोरी के लिखरे, ओ मर्दी नंदा जिया पूरे, मर्दी नंदा जिया पूरे, मर्दी नंदा जिया पूरे, अरे मर्दी नंदा जिया पूरे, मर्दी नंदा जिया पूरे, आज चोरी के लिखरे, आज केलं की कोण मला माहित नाही बरं. तरी आवाज चांगला चालतोय काही असो, आणि जोपर्यंत मोकळा आहे ना तोपर्यंत चांगला आवाज चालतो. आवाज मी चालत विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी. म्हणते नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे, खरोखर त्या नंदाच्या मुलाने चोरी केली असली पाहिजे. ते म्हणा नंदाचा मुलगा, तो श्रीमंताचा मुलगा चोरी कसा करेल? त्याच्या घरी काही कमी आहे का? तो चोरी कसा करेल? काही म्हटल्या अलीकडे श्रीमंताचीच पोरं सोडते, फक्त चोरी म्हणायची, त्याला फक्त घोटाळा म्हणायचं. विठ्ठल 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 फार अवघड आहे महाराज. ज्यांना मुलं बाळांनी एवढी इस्टेट कमवून ठेवलेली आहे, बाबरे तुम्हाला मुलं बाळांनी कशा करता एवढं? विठ्ठल 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 भगवंत चोरी करता तो खाण्यापिण्याची चोरी. पूर्वीची चोर होते ना महाराज, फक्त कणसं कोणाचं काही कापून घेऊन जायचं, खाया पिऊन बस एवढंच. आता तसं नाही, आता तर मोठे मोठे लोक आहे महाराज, त्यांचं नाव मी सांगत नाही, फक्त घोटाळा सांगतो. तुमच्या लक्षात आलं कोणी कोणी घोटाळे केले ते? विठ्ठल 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 फार मोठे डाकू आहे महाराज. हा भगवान श्रीकृष्ण तर ते त्याचाच माल होता महाराज. हा आपला माल नसता गरीबाचा तुम्ही चोरताय. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी म्हणती नंदाची अपुरे, नंदाच्या मुलाने चोरी केली असं म्हणतात. तर चोरी करणारा कोण, चोरी कशी केली आणि चोरी कशाची केली, काल्याच्या प्रसंगात आपल्याला वेळ असला तर आपण त्याचा उल्लेख करू थोडा. पण या ठिकाणी महाराज म्हणता म्हणती नंदाची अपोरे, आजी चोरी केली खरे, कारण याच्यासारखी नासाडी दुसऱ्याला कोणालाही करता येणार नाही, आणि म्हणून तुकोबारे अभंगाच्या त्या विना Yeah.
कीर्तन करतोय. मग आवाज नाही बसत माझा. बाकी टाळकरी लंबी होऊन जातात बिचारे. कारण या आवाजात बहुतेक महाराज लोक कीर्तन करत नाही बाबा. जास्त जरी दोन किंवा तीन याच्यामध्ये हलका सोर जसं लुळलुळ सारखा म्हणजे अरे रप नाही असतो विठ्ठला 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 विठ्ठला. नारीचं बी अंग असं मोकळून जातं मला. अशा चाली म्हटलं की अंग असं मस्त मोकळ होतं, पोट बी मोकळ होतं, कीर्तन सुटल्यानं जेवण बी चांगलं जातं. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला. त्यावीण हे नासी नव्हे दुसरी आयसी. अशी नासारी दुसऱ्याला कोणाला करता येणार नाही. काही म्हटलं शक्य नाही. त्याला हात नाही, त्याला पाय नाही, रंग नाही, रुतो चोरी तरी कसा करेल. काही त्याच्या द्विधंती होत्या महाराज, काही सगुण होत्या. ठीक आहे तू म्हणते तेही बरोबर आहे, पण चोरी खरोखर त्यांनीच केली असली पाहिजे. अगं त्याला रंग नाही ना, त्याला हात नाही, त्याला पाय नाही. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही त्याला रूप नाही तो चोरी कसा करेल. काही म्हटलं ठीक आहे त्याला रंग नाही रूप नाही आम्हाला चांगलं माहित आहे, पण रंग रूपाला आणणारा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र फार मोठं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? म्हणे ते पुणे जिल्ह्यामध्ये. आता पुणे जिल्ह्यामध्ये कितीतरी तालुके असतील. कोणत्या तालुक्यामध्ये? हवेली तालुक्यामध्ये. आता हवेली तालुक्यात कितीतरी गाव आहे ते म्हणजे देहू गावामध्ये. आता देऊत का कमी माणसं आहे महाराज. तुकोबराईंनी त्या गोपिकांचे शब्द आपल्या मुखात घेतले आणि शिवी असली की त्या मेल्या तुक्याने निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आणला. सवय तुक या मेला सवय तुक आपण तोंडाला बरं वाटून तुकया शब्द सवय सवय तुक्या मेला. कारण मेला शब्द पुढे आहे ना. आदरार्थी कोणी शिवी देतं कोणाला? आदरार्थी शिवी नसते महाराज, आर्यन तुर्यन अशी शिवी असते. आणि मैलांतर मेल्यान मुर्द्या याच्याशी तर बोलतच नाही. मग सवे तुक्या मेला त्याने आगून आणला. त्या ठिकाणी मेला शब्द जो वापरलेला आहे तो यथार्थ आहे. कारण जीवदशेने तुकोबऱ्या मेलेली होती महाराज. मेल्यानंतरच भगवंताचा साक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल मेला त्याने अगुणा असा निर्गुण निराकार परमात्मा त्याला आकाराला आणला. ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी या संत महात्म्यांनी अट्टहास केला.
प्रयत्न केला आणि निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आणला. सवे तुकया मेला तिने अगुणा निलावी. पालथी दुधानी म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. आजचा हा काल्याचा प्रसंग आहे आणि आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. आज हा सोन्याचा दिवस आहे. आज रामचंद्रभाऊ यांची जी भक्त हनुमंतराय यांची प्राणप्रतिष्ठा झाली. शनिदेव भगवान यांची देखील प्राणप्रतिष्ठा झाली. आणि ह्याच परिसर याच गावातले ज्यांना जन्म झालेला, इथला जन्म आहे ना काळूबाबांचा, काळूबाबांचा जन्म ह्याच गावातला आहे. म्हणून मी अगोदर गेलो, पवित्र ते कुळ पावन तो देशे जेथे हरीचे दास जन्म घेते. काळूबाबांचा जन्म याच गावातला आहे. त्यांचे देखील महाराज मूर्ती बसवली ना, पुतळा बसवलाय ना, त्यांचाही पुतळा महाराज या ठिकाणी बसवलेला आहे. एका दृष्टीने हनुमंतराय आपल्याकडे पाहतोय. देव बैसले सिंहासनी आल्या याच कासी पुरी धनी. ज्या ज्या तुमच्या इच्छा असेल हनुमंतराय तो पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करा. बुटासकट कधी तुम्ही मंदिरात देवाच्या दर्शनाला जाऊ नका. लग्न लागल्यानंतर बऱ्याच भागामध्ये असा आहे मारा परिस्थिती, बुटासकट नवर देऊन नवरी आतमध्ये जाते. कुठं? मारुतीच्या दर्शनाला. मारुतीला म्हणतो बेट्या ठीक आहे, बूट घालून आला ना, तुला जन्मभर संसारामध्ये असे बूट खावा लागतील. आता त्याच्याकरता संतापासी बहु असावी मर्यादा. फलकट आता धंदा ऊर फोडी मारा. देवाकडे जायचं असेल, संताकडे जायचं असेल, पायतन बाजूला करा आणि देवाचं दर्शन करा. पण काय म्हणत नाही, तर नवरदेव आहे. नवरदेव किती नवरदेव, हा किती दिवस आहे, आजच्या दिवस उद्या पाहा नवरदेव कोण म्हणते काय त्याला, नाही त्याच्याकरता मर्यादा आहे. बरं का, आता याच्या पुढं आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेलीच आहे, शनी महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, बाबांची प्राणप्रतिष्ठा झाली. महाराज चपला बाहेर काढा आणि देवाचं दर्शन करा. आणि जो पुजारीशी त्यांनी लक्ष ठेवा, बुटा सकट येतो काय बाई, जर चपला सकट गेले हनुमंतराय म्हणजे ठीक आहे, तुला जन्मवर चपला खावं लागतील लक्षात ठेव. त्याच्याकरता सावध राहा. आणि भगवान परमात्मा म्हणजे रामचंद्रपूर त्यांचे जे भक्त आहे महाराज हनुमंतराय, हा जन्म उत्सव आहे बरं का. जयंती नाही आहे हनुमंतरायची. बरेच लोक जयंती जयंती नाही, जयंती त्याची जो गेलेला आहे त्याची जयंती. महाराज हनुमंतराय चिरंजीव आहे म्हणून त्यांचा जन्म उत्सव आपल्या इथे झालेला आहे आणि प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. म्हणून मी मगाशी बोललो की देव बैसले शिवासनी आला याच कासी पुरे धनी. तुमचे जे असेल अंतकरणाच्या इच्छा असेल हनुमंतराय ते पूर्ण करणार आहे. आणि प्राणप्रतिष्ठाही झाली. आमची हरिभक्ती पर आमची खूप प्रेमाचा संबंध आहे. सुजित महाराज खूप आमचा संबंध आहे, जवळचा संबंध आहे. महाराज त्यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा झाली. सर्वांची सर्वांना कल्पना आहे. आणि त्यांचा स्वभाव एकदम सरळ आहे बाबा, हे एकदम म्हणजे खेळाडू आपल्यामध्ये जर सामावून जातं असं त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे सर्व प्रेम करणारे, असे प्रेम करणारे फार कमी लोक आहे बाबा.
सांगण्याचा तात्पर्य त्यांच्याच प्रेरणेने म्हणा किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा मंदिराचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि प्राणप्रतिचा झालेली आहे. आता मी आपल्या काल्याकडे वळतो आहे. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. आजचा हा दिवस पगाराचा दिवस आहे. तीन चार दिवस जी सेवा केलेली असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून आज आपल्याला तो प्रसाद देणार. त्याच्याकरता भगवंतांनी विचार केला या ठिकाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. मी मग अशी उगाने बोलून गेलो होतो म्हणती नंदाची अपोरे आजी चोरी केली खरी. नंदाचा मुलगा यांनी चोरी केली असं म्हणता तर चोरी करणारा कोण, चोरी कशी केली आणि चोरी कशाची केली? तर चोरी करणारा हा ब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौळी या घरी वाक्यावाळी अंधू कृष्ण ब्रह्म चोरी करतोय महाराज. तो ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करतोय. ठीक आहे, चोरी कशी केली? तर भगवंतांनी चोरी अशी केली, गोपाळांच्याकडे दृष्टी फेकली. आज हे गोपाळ बसले ना माझ्या समोर, गोपाळ माझ्याकडे तोंड करत आहे इकडे फिराता. हा वा वा, टोपी कुठे आहे? गेली, हरवली का? हाय डोक्यात आहे. हा हे गोपाळ मंडळी पहा, जितके गोपाळ येथे बसलेले याच्यातला एकही दूध पेत नाही. विचारा त्यांना, एकही दूध पेत नाही का? पेत चहा पाव कशा तब्येती तुझे हात पाय काढा पेट खपाड्या. हा तुम्ही ब्रजभूमी पहा महाराज, छोटे छोटे मुलं अशा गच्छ गट आहे महाराज. त्याला कारण आहे, म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध, चार चार म्हशीचं किंवा गाईचं दूध घरी ठेवतात. बाकी तर ते मथुरेला जात असेल. आपलं तसं नाही, आपलं सरा पिंपळगाव पोरायला काहीच नाही आहे. कसे चहा नाही पिणार तर काय करतील? दूध प्यायचा तर उद्यापासून, दूध गोड लागत नाही ना. दूध प्यायचं, दुधाने प्रकृती चांगली, रोगराई होत नाही बरं का. मी अजून चहा प्यालो नाही. चहा कशाला म्हणतात, लांबून पाहतो चहा आई चहा प्यालो. मग वयाच्या 17 वर्षापासून विठाला 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 विठाला. बाबा 1 लिटर दूध पिऊन घेतो मात्र, दुधाचा बद्दल काही नाही. म्हणून आता माझं वय किती असेल बरं तुमच्या अंदाजाने बाबा? आता माझं 75 चालू आहे वाटतंय का तुम्हाला? माझा 1947 जन्म आहे. आज बरोबर 75 वर्ष पूर्ण होत आहे, तरी माझी तब्येत चांगली आहे. आजारी जरी पडलो तर मी कीर्तनात आजारी नसतो. मी वाघासारखा राहतो. विठ्ठल चहा प्यायची नाही, वर बोट करा बरं. आजपासून मी चहा पिणार नाही. तू समोरचा बसलेला वर, तू चहा जास्त प्रेमी, तू जास्त चहा आवडते तुला, चहाचा त्याग करायचा. चहा नाही प्यायचं बेटा, चहा प्यायची नाही. आईला म्हणा दूध दे मला थोडं काशणार, दूध प्यायचं मग चहा प्यायचं नाही बरं का. आता आता चहा पिणं आता सोडली समजा, आता चहा याच्या आता मोठं झाल्यानंतर गुटखा खायचा नाही खाणार नाही, गुटखा खायचा नाही, ते प्यायचं नाही. कारण बरेच माणसं सर्व व्यसनाधीन झालेले महाराज, गुटखा सोडत नाही बाबा, या गुटख्यामुळं पटके आलेले तरी गुटखा सोडत नाही. हा त्यांचे दात पा, माझा एक दात पडला नाही अजून, माझे दात चांगले अजून. सांगण्याचं तात्पर्य आपण व्यसन नाही बाबा, काही निर्व्यसनी जो असतो त्याची प्रकृती चांगली असते. सांगण्याचं तात्पर्य बाबा तुम्ही दूध पेत जा. भगवंतांनी गोपाळांच्याकडे बघितलं, सर्व हातपाय काढ्या आणि पेट खपाड्या बघितलं. गोपाळांनो खरं सांगा, तुम्हाला दूध मिळतं की नाही? देवा दूध मिळत नाही रे बाबा, सर्व दूध हे मथुरे जातं आणि या गावातलं दूध मात्र पिंपळगावला जातं. विठ्ठल असं करा, मी तुम्हाला पोटभर दही दूध लोणी खायला घालू नये, तुम्ही माझ्याबरोबर चला कीर्तनावर, माझ्याबरोबर या, तुम्ही तुम्हाला चांगलं खाऊ घाले. भगवान ते म्हणत या प कसं या, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरेल म्हणाल तो बरी, पुरे म्हणेपर्यंत तुम्हाला खायला देणार आहे कीर्तन सुटल्यानंतर बरं का. पुरे म्हणेपर्यंत भगवान त्यांनी विचार केला की यानं काही यानं कोणी देत नाही, आता यांना आपल्या बरोबर. मग माझ्याबरोबर जर यायचं असेल तर मी माझं घरचं खाऊ घालणार नाही, चोरी करून तुम्हाला खाऊ घालणार आहे. देवा चोरी म्हणजे काय? महाराज गोपाळांना चोरी माहीत नव्हती हो महाराज. भगवंत त्यांनी सांगितलं चोरी तुम्हाला माहीत नाही, तुम्ही माझ्याबरोबर या, मी सांगतो तेवढं काम करा. हातामध्ये काठी घ्या, छोटे छोटे खडे घ्या, सराटे म्हणता काही भगवंत त्याला, गोखर म्हणता पहा,
गोक तीन काठी असतात त्या कसाही असा केला एक काठा उभा राहतो पायात बोटल्याशी राहते इकून केला तर उभा राहतो त्याला गोखरे म्हणतात काही बाबा त्याला पुणे भागात त्याला सरटे म्हणतात आणि गाळलेली माती घ्या छोटे छोटे दगड खिशात घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला चोरी करायची आहे देवा हे काठी कशा करता हे गाळलेली माती कशा करता हे सराटे कशा करता हे दगड कशा छोटे दगड कशा करता अरे ज्या घरामध्ये आपल्याला चोरी करायची आहे खिडकी जर उघडी असेल या खड्याचा उपयोग करायचा आतमध्ये फेकायचं असा दबदब आवाज आला समजून घ्यावा माल भरलेला आहे याच्यात आहे की नाही कोणाला माहीत अजून एक थेंब पडला नाही त्याच्यातला असेल थोडंफार असेल दह्याचे माठ होते महाराज पूर्वीचे फुल भरलेले असतात नाही याच्या लया जे असते दही कमी आहे असो सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीने आवाज आला की तिथे आत शिरायचं आपला हात पुरणार नाही त्यावेळेला काय करायचं त्या काठीचा उपयोग करायचा आहे काठीने त्याला छिद्र पडायचं त्याच्यातलं दही दूध लोणी काय असेल खाली पडेल मनसोक्त प्रश्न करायचं असंही का हो आणि जर आपला आवाज ऐकून जर गोपिका जाग्या झाल्या समजा त्यावेळेला मात्र एक काम करायचं काय काम करायचं ते जे गोखरे आहे ना त्याच्या पुढ्या बांधल्या त्यांच्या समोर अशा फेकून त्याच्या मोकळ्या करून त्यांच्या पायात बोचेल पटापटा पटापट खाली बसते हो घरी सापडेल का कोणी पायात बोटल्यानंतर खाली बसले तुम्ही सापडणार कोणी निघून जाणार पळून जाणार पण देवा तू सांगतो ते खरं आहे पण चप्पल घालून आहे तर मग काय करायचं आता भगवंतांनी सांगितलं चप्पल घालून आलीच समजा त्यावेळेला गाळलेल्या मातीचा उपयोग करायचा या पुढ्या सोळा त्यांच्या डोळ्याच्या समोर तो फोपटा फेकून द्यायचा त्यांच्या डोळ्यात जाईल पटापटा पटापटा खाली बसते हो घरी सापडेल का कोणी दुसरा म्हणतो चष्मा लावून आली तर तेव्हा चष्मा बी नव्हता विठ्ठल विठ्ठल पद्धतीने भगवंतांनी त्या गोपाळांना चोरी कर्म करण्याकरता सांगितलं मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करायचा गोपाळांना दही दूध लोणी खाऊ घालायचा गल्ली बदलवायचा कधी ही गल्ली कधी ती गल्ली कधी ही गल्ली मला त्या गवळांनी कांटाळून गेल्या हा एकटा येत नाही अनेक गोपाळांना बरोबर घेऊन येतो सरळ नासाडी करून निघून जातो तर आपण असं करायला सरळ गोपिका एकत्रित झाल्या आणि त्यांनी विचार केला की हे जे गाराणं आहे हे येशुदेला सांगायला पाहिजे सरळ गोपिका एकत्रित आल्या आणि महाराज निघाल्या त्या कोणाकडं येशुदेच्या राजवड्याकडं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मांडीवर खेळतोय आई म्हणते कन्हैया क्या बात है ये गोपी क्यों आ रहे यहां पर माँ मोते पत्तो नाही मम्मी नव्हती पण त्या वेळेला माँ आई आई भी गेली माँ भी गेली आता मम्मी आली आणि मम्मी कोणाला म्हणतं इंग्लिश जाणणार त्याच्या लक्षात येईल मम्मी जे मेले त्याला मम्मी म्हणतात आईला मारून टाकता का जिवंत पण यायचं विठ्ठला विठ्ठला आई शब्द किती पवित्र आहे महाराज अंतकणात जाऊन भिडतोय मम्मी न पप्पा तिकडे मार गप्पा काय काही त्याच्यात अर्थ नाही आहे महाराज आपल्या देशातली भारताची संस्कृती सोडून दिली आपण आणि परदेशाची संस्कृती आपण आता आपल्या उरावर घेऊन बसलोय तिला विठ्ठल 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 गोपी का बघितल्या आणि आई विचारते कन्हैया क्या बात आहे मा मोते पतोना ब्रज भाषा आहे मा मोते पतोना क्यों आ रही महाराज त्या आल्या बरोबर ए यशोदे अरे तुझ्या कृष्णाला आवर ना जरा त्याला सांग काही आवरी आवरी आपुला कान्हा तुला गोड वाटत असे तुझा गोड वाटे काना पण हा काय धिंगाणा करतो यशोदा होती महाराज
यशोदा मध्ये माझा मुलगा घराच्या बाहेर जात नाही, तुम्ही माझ्या मुलाला आळ घेताय, माझा मुलगा घराच्या बाहेर जात नाही, त्याला सुवाली तर मला उठवतो न पटकन घरात येतो, आणि तुम्ही माझ्या मुलाला तुम्ही आळ घेताय. बाळ सगुण गुणाचे ताले, बाळ सगुण गुणाचे ताले, बाळ सगुण गुणाचे ताले, बाळ सगुण गुणाचे ताले, बाळ दिसतय गोजिर बाले, बाळ दिसतय गोजिर बाले, बाळ दिसतय गोजिर बाले, बाळ दिसतय गोजिर बाले, काय सांगता घराने ग बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गाऱ्हाणे गे गो, काय गाऱ्हाणे सांगता, तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही त्याची गोटी लपवता, तुम्ही लपून याची गोटी लागता याचे पाठी, ही एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या, तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे, तुम्ही बारा घरच्या बारा जमल्या, आणि माझ्या मुला तुम्ही आळ घेता, माझा मुलगा तसा नाहीये, हां तुम्ही आळ घेता, मार ते यश ती मारा यशोदा माता होती, त्या बी गवळणी होत्या, यशोदे तुला वाटत असे तुझा पोळगा चांगला आहे पण फार खोडकर आहे ग, मग काही मुलं कशी असतात घरामध्ये सूत आणि बाहेर भूतच असतात, काही काही जण बाहेर सूत आणि घरामध्ये भूत असतात, आई बापाला त्रास देतात, विठाला 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 विठाला, यशोदा होती महाराज, यशोदा म्हणजे माझा मुलगा तसा नाही ग, मी माझ्या मुलाला अगदी समजून घालते, नाही तुला तुझा मुलगा जर आवडत असेल आणि आम्हाला जर गोकुळामध्ये राहू द्यायचं असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही गोकुळ सोडून निघून जाणार. अरे तुम्ही काय घेऊन सारे गोपाळ राला तया, विठाला 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 विठाला, यशोदे यशोदे कृष्णा सांगावे गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, आम्ही गोकुळ सोडून निघून जावं की काय, अगं तसं करू नका, मी माझ्या मुलाला समजूत घालते, आणि जी आई आहे ना महाराज, आपला मुलगा किती का खोडकर असणार, तर आईला खरं पटत नाही का पट्ट टोपीवाले, हां नीट बस, हा शाबा इकडं पा माझ्याकडं, वा माझा मुलगा खोडकर नाही, तुम्ही त्याच्यावर आळ घेताय, हा माझा मुलगा कधी कोणाच्या भानगडीत पडत नाही, आणि खरोखर तो मुलगा एकमेकाला मारत आहे, ते आपलं दोघं पाहणं एकमेकाला चिमटी घेता येते, पण ती आई म्हणते माझा मुलगा तसा नाही ग, माझा तसा नाही, मुलगा जरी मारत असेल तर जी आई आहे ती आईला कधीच खरं पटत नाही, जी आईला असं वाटतं खरंच माझा मुलगा बेकार आहे, समजून घ्या याची सख्खी आई नाही, विठ्ठला अरे ज्याने जन्म दिलेला आहे ती मुलगा कसा का असेना, शंभडा का असेना, पण सोन्याचा तुकडा म्हणते महाराज,
माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा, वास्तविक त्याची लोळी येत पण त्याने टरकन वर ओढतो तरी सोन्याचा तुकडा. म्हणजे आईचं किती मला एवढं आईचं किती प्रेम असतं मुलावर. विठ्ठला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता महाराज. आईचा किती आवडत असेल महाराज, खूप प्रेम. आईने सांगितलं तुम्ही आता काही करू नका, माझ्या मुलाला समजूत घालते. सांगितलं कृष्णा खोड्या करायचं नाही, आपल्या घरी काही कमी आहे काय, उणे का करीचो सी चोरी, किती सांगो तरी नायकसी हरी, परे परता तू पळून जसी दुरी. बाबा आपल्या घरी काही कमी नाही, अरे 9 लाख धेनू, 9 लाख गाई आपल्याकडे, काही कमी आहे का? सुरदासजीने असं वर्णन केलेले. आई म्हणते माखन की चोरी छोड श्याम रे मै समजाऊ तोय, श्याम रे मै समजाऊ तोय, श्याम रे मै समजाऊ तोय. तुझी समजूत घालते बाबा, तू चोरी करणं सोडून दे. महाराज तो भगवान श्रीकृष्ण होता. आई माझा जो अवतार झालेला आहे या गोपिकांना आनंद देण्याकरता, या गोपांना आनंद देण्याकरता आणि भक्तांना आनंद देण्याकरता, गोपालन करण्याकरता माझा अवतार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आई म्हणते माखन की चोरी छोड श्याम रे मै समजाऊ तोय, मै समजाऊ तोय, श्याम रे मै समजाऊ तोय. तू चोरी करणं सोडून दे रे बाबा, आता तू जर मोठा झाला, अरे मला तुझ्याकरता मुलगी पाहावं लागेल. हां आणि तू असा चोर ठरला, तुला मुलगी तरी कोण देईल? आणि चोराला कोणी मुलगी देतं काय? विठ्ठला भगवान होता. यह चोरी नहीं छोडुरी मैया होनी हो यसो होय, काही करणे हे चोरी कर्म सोडणार नाही का? यह चोरी नहीं छोडुरी मैया होनी हो यसो होय, सूर्यदास प्रभु मैया के आगे दिय नयन मेरोय, रे माखन की चोरी छोड श्याम रे मै समजाऊ तोय. आई समजूत घालते तरी ऐकेना, पण याच्या खोड्या किती सांगाव्या, याच्या खोड्या किती सांगो. मही पत्र सिंधू वाटे, किती वाजले? 12 वाजले. आता याच्या खोड्या किती सांगू, एकपर्यंत सांगू का? विठ्ठला पुढेही बहुत करणे आहे. बऱ्याच मंडळीला लांबही जायचं असेल, मला तर खूप लांबून आलून पुन्हा लांब जायचंय बाबा. आता मला काही सापडणार बी नाही पण जावं लागणार आहे. विठ्ठला आईने विचार केला, कृष्णा आता तुला गावात ठेवणार नाही, आता तू असं कर, मी तुला सांगतो, तुला सांगते मी बाबा, तू असं करायचं, या गोपाळांच्या सान्निध्यामध्ये गायी चारण्याकरता तुला पाठवायचे. आईने काय केलं, काळी घोंगडी खांद्यावर दिली. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी काठी, खांद्यावरी कावळी कावळी हातामध्ये काठी. चारी तसे देणू, चारी तसे देणू, सावळा सावळा जग जेठी, सावळा सावळा जग जेठी, राधे 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 गोविंद मोरारी, राधे राधे राधे. हातामध्ये काठी, काळी घोंगडी खांद्यावर दिलेली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी वळण्याकरता त्या गोपाळांच्या बरोबर निघाला. कारण भगवंतांनी चप्पल पायात घातली नाही, बूट पायात घातल्यानी बाबा, नंग्या पायाने भगवंतांनी गायी वळल्या. आज आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे, गोवतबंदी होऊन देखील नंग्या तलवारीने हत्या होते. विठ्ठल ते वर्णन तुकोबऱ्यांची बंदूक कान्होबार आहे त्यांनी वर्णन केलेले. फेरत बन बन गऊ वाच फेरत बन बन गौवा चरावत, फेर
आणि गोपाळांच्या बरोबर गाई गोपाळ सवंगडे बनव 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 नंदाचा काना भगवान श्री कृष्ण परमात्मा गाई वळण्या झाल्या सकाळी सकाळी 9 वाजता पाणी पाजायचे गाई बसवायची कदंबाच्या झाडाखाली आणि त्या ठिकाणी खेळ खेळायचे खेळ मांडीला यमुनेच्या तिथी नाना प्रकारचे खेळ होते महाराज विठी दांडू चंडू लगोरी नानापरी नाना प्रकारचे खेळ आणि पूर्वीचे जे खेळ होते ना हे मर्दानी खेळ होते महाराज आता मर्दानी खेळ राहिलेले नाही आता हुतुतुतू होता हुतुतू माहीत सर्वांना हुतुतुतू खेळ कानोबा हम मातू घाली खेळ मांडीला लगोरी अरे खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता ती नाना बरी खेळता ती नाना बरी खेळ मांडीला लगोरी खेळ होते महाराज मर्दानी खेळ होते बर का बाळांनो ए पुरांनो बावड्यो क्या बात है तू तिथेच खेळायला लागला आता पटंगणात खेळू आपण ते हुतुतुतू खेळ कानो बहामा तू घाली तो हुतुतुतू असा डाव होता मध्ये असं राग म्हणा किंवा पांढर टाकायचं तिकून 10 आणि इकून 10 आणि हुतुतुतू असा खेळ होता तो तरी बाद व्हायचा नाही तर महाराज तो बाद करून इकडे यायचा असे पूर्वीचे खेळ होते आता ते नाही कबड्डी आता कबड्डी अरे काय कबड्डी किती वाज श्वास घेतून ते हा हुतुतुतू दम जाईपर्यंत आता ते राहिलं नाही मला नाही तर घरा पुढं पोटातलं पाणी आले ना Get the guy!
अशा प्रकारचे पूर्वीचे खेळ होते. खेळ खेळता खेळता सर्व गोपाळ थकली, एकमेका डोशा मारायला लागले. पाने गोपाळ बसले पा, तो त्याला चिमटा घेतो, हा मागून चिमटा घेतो, ते पा ते त्यांचं तेच चालू आहे. गोपाळ थकली महाराज, माझे मोठे मोठे गोपाळांच्याकडे बघितलं, हे गोपाळ थकली आमचे, खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भूक लागल्यानंतर खेळ किती का चांगला असे ना, तो गोड वाटत नाही. कीर्तन किती का चांगला असे ना, तुका म्हणे आता खेळ म्हणून खेळ मोडावा परता. आता खेळात आनंद राहिला नाही. गोपाळांनो, तुमच्या ज्या शिदोरी असतील ना, झाली आता वेळ मती अनाशिदोऱ्या. आता शिदोऱ्या आणा लवकर, आमची भी घाई झाली आता. लवकर आणा शिदोऱ्या. आता प्रत्येकाची शिदोरी भिन्न भिन्न होती महाराज, काही चटणीच होती, काही ना काही खुडा असेल, काही असेल नसेल, नाही बेसन असेल, मला काही बाजरीची भाकरी असेल तशी. पण भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित केल्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्यस्थ उभे राहिले. वर्णन केले एकाल्याच्या प्रसंगामध्ये भानुदास महाराजांनी मराठी भाषेमध्ये, विठ्ठल 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 अवघ्या सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, घ्या रे घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, मुदा घेवनिया करी पेंद्या वाटी तो सिदोरी, भानुदास गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडली रे हरि विठ्ठल ज्ञान दे बालकृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर बावली ज्ञानराज बावली बावली ज्ञानेश्वर बावली बावली ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराज मावली. घांचे भारी दोही कडे मी भारी दोही कडे मुख पसरो निवडे मुख पसरो निवडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे वाहती त्या धारा वाहती त्या धारा रे दोही च्या खोपरा ग्या रे दोही च्या खोपरा ग्या रे दोही च्या खोपरा हरी तुम्ही भारी दोही कडे भारी दोही कडे पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख